बदलत चाललेल्या संस्कृतीमुळे पडत नाहीये पाऊस. औरंगाबाद तांदुळवाडी गावातील शेतकरी वाल्मिक फोलाने यांनी वर्तवलं भाकीत. राज्यात सध्या पावसानं मोठा खंड निर्माण केला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी वर्ग हा चांगलाच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतात पेरलेलंही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. ही सर्व परिस्थिती अपुऱ्या पावसामुळे व बदलत चाललेल्या संस्कृतीमुळे आहे असं भाकीत औरंगाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी या दुष्काळी भागातील शेतकरी वाल्मिक फोलाने यांनी केलं आहे. आबा पाणी यायचे कारण आई बापा जीवलाय ना पाऊस येईना तिकडे पाहिजे आवत गेलं नंदीन पावसानं केली बंदी वावर ट्रॅक्टर आणि घर डॉक्टर हो काही कमी नाही जंगलामध्ये जाईना गाई पावसानं केली आहे गाई कोट्याला नाही राहिल्या गाई आणि पोराला मिळाना बाई अशी लग्न सुद्धा वयना 400 पोर आहे चिकडगावमध्ये बाबा गरीबी लागली पा कोण गरीब राहिलं कोंबडी गरीब नाही तर माणूस कोण गरीब पोरी देणार नाही लग्न होणार नाही हो दुसरी गोष्ट काही गोष्टी नाशल्या म्हणून जग चैन बसल्या आता कसं आहे जग बिघडन पाणी उघडं मराठी धर्म खाज बिघाडा म्हणून पाऊस उघाडा वाट नाही कोणी कोणाकडे पाहत नाही संध्याकाळ बांधकोरा करी संध्याकाळी मारामारी दुसऱ्याची फौजदारी दुसऱ्याची कोर्टाचे घरी घ्या म्हणजे मिठून कायला कोरलं असंच चालू आहे जगात हा बाटली बाटलीनं पाणी प्यावं लागलं पाणी इकलं म्हणून पडायचं उकलं ना ते उकळून ठेवलं खोलखोल धरणं बांधून ठेवले पाणी काही येणार त्याला दिसते एवढं खोल आहे मी काही येत आडे उभे बोरण झाले बिनबोर खालून नाही वरून नाही सारे भोक गाव जात माहिने लोक